नमस्कार श्रोते हो, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठरल्याप्रमाणे आपण राजकीय विषयांनाच पुन्हा हात घालतो आहे. अगदी ताजा विषय, 2 दिवसापूर्वी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी मंगळवाड्यामध्ये मेळावा घेतला. त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील, परंतु त्यांनी त्यांची संभ्रमावस्था दाखवली आणि त्यांचे जे पुढे समर्थक होते त्यांची संभ्रमावस्था होती की नक्की भालकेंना करायचं काय. अशी स्थिती माढ्यामध्ये आहे. बबनराव शिंदे पण भाजपकडे यायचं म्हणत आहेत, परंतु त्यांचाही निर्णय होत नाही आहे. यामुळे आजचा आपण जो विषय घेतो आहोत तो हे नेते संभ्रमामध्ये आहेत, म्हणजे शिंदे भालके संभ्रमामध्ये आहेत की भारतीय जनता पक्ष यांना घेण्याकरता संभ्रमावत अवस्थेमध्ये आलेला आहे. कारण जे जुने लोक भाजपमध्ये आहेत त्यांचाही ह्या लोकांना फार मोठा विरोध आहे. भारत भालकेंना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून सुरू आहे आणि बबनराव शिंदे हे स्वतःच भारतीय जनता पक्षाला चिटकलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांनी, कारण त्यांनी मुलाखत जेव्हा राम शिंदेंनी घेतली सोलापूरला तेव्हा ते स्वतः त्यांना जाऊन भेटले होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आता निवडणुका तोंडावर असतानासुद्धा ह्या दोन नेत्यांचा अजून प्रवेश झालेला नाही आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सगळे नेते आमदार यांनी प्रवेश झालेले आहेत. मुळात पंढरपूरचे आमदार भारत भालके आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि त्यांचा सरळ त्यांची लढत आहे ती परिचारक गटाशी असते. परिचारक हे गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत आणि ते जुने आहेत ह्या पक्षात. त्याच्यामुळं साहजिकच आहे की ह्या पक्षामध्ये त्यांचा भालकेंना मोठा विरोध आहे. भालकेंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू नये किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट देऊ नये याकरता परिचारकांचे सर्वतोपरी प्रयत्न परिचारक करून राहत आहेत आणि त्यांनी ह्याच्या अगोदर आपल्याला ताकदही दाखवलेली आहे. असं असतानासुद्धा भारतीय जनता पक्षामधले काही नेते भालकेंना भाजपमध्ये घेऊन तिकीट देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, कारण त्यांना स्टँडिंग आमदार आपल्याकडे हवेत आणि विनिंग आमदार आपल्याकडे हवेत. परंतु स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश थोडासा लांबतो आहे. त्यांची संभ्रमावस्था अशी असू शकते की आपल्याला जर पक्षामध्ये आलो आणि तिकीट नाही मिळालं तर काय पुढं, आणि परिचारकांची आई अशी अवस्था आहे की जर भालके पक्षामध्ये भाजपमध्ये आले तर आपण करायचं काय पुढं. त्याच्यामुळं स्थानिक राजकारणामुळं हा प्रवेश जो आहे भालकेंचा तो लांबणीवर पडला आहे अशी चर्चा आहे. आणि दुसरा जो विषय आहे तो शेजारच्या बबनराव शिंदे यांचा. आमदार बबनराव शिंदे हे माढ्याचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाकडं आपलं अट्रॅक्शन दाखवलेलं आहे आणि ते उघडपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी पण मागितली होती, परंतु त्यांचाही प्रवेश होत नाही आहे. कारण त्यांच्या प्रवेशाला सर्वात मोठा जो खोडा आहे तो मोहिते पाटील गटाचा आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एक हाती माळशिरस तालुक्यामधून 1 लाखाचं मदत की त्यांनी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलं आणि विजय सुकर केला होता. त्यांनी जो शब्द दिला होता की 1 लाख मताधिक्य आम्ही माळशिरसमध्ये देऊ, तेवढं देऊन त्यांनी आपला शब्द पाळला. अशावेळी एवढ्या मोठ्या नेत्याला दुखावून माढ्यामध्ये बबनराव शिंदेंना उमेदवारी द्यायची का, भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं का, हाही भारतीय जनता पक्षाच्या समोर आणि मुख्यमंत्र्यांच्या समोरचा मोठा पेच आहे. कारण कधीही मोहिते पाटील गट शिंदेंना भाजपमध्ये स्वीकारणार नाही, कारण ज्या शिंदेंमुळं त्यांना राष्ट्रवादी सोडावी लागली किंवा त्या राष्ट्रवादीमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सहन करावं लागलं तेच पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताची स्थिती मोहिते पाटलांची भाजपमधली पाहता त्यांचे वजन, त्यांच्या शब्दाला वजन आहे, त्यांची सगळी कामं होत आहेत आणि मुळात म्हणजे ते कुठेही उमेदवारी मागत नाही आहेत. त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, विधानसभेला कुठल्या जागेवर दावा सांगितला नाही. त्याच्यामुळं भाजपचं निष्प्रुह काम करतायत असं ते चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं भाजपचे वरिष्ठ माढ्यातसुद्धा मोहिते पाटलांचा शब्द टाळतील असं काही वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माढा मतदारसंघामध्ये तिथेच शिवसेनेचे जे मंत्री आहेत, जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत, ते त्यांचं माढा तालुका हा त्यांचा आहे आणि तिथं त्यांची शिवसेनेची जागा आहे आणि ह्या इथून त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत उभारतात. त्यांची इच्छा आहे की यंदा माढ्यामध्ये सावंतांचंच आमदारकी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळं बबनराव शिंदे जर भाजपमध्ये आले ते स्टँडिंग आमदार आहेत, त्याच्यामुळे ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. अशावेळी सावंतसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये खोडा घालून बबनराव शिंदेंना पक्षामध्ये आणण्यास त्यांचा विरोध असणार 100% भारतीय जनता पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये. आणि ह्या असं पाहिल्यामुळं दोन्ही मतदारसंघात म्हणजे पंढरपूर आणि माढा ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये सध्याची स्थिती अत्यंत संभ्रमावस्थेची आहे. 2-4 दिवस फक्त आता शिल्लक राहिले आहेत आचारसंहितेकरता. बबनराव शिंदेंनी इकडं सगळ्या गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला चालू केल्या आहेत, त्यांचं तयारी सुरू आहे निवडणुकीची. इकडं भालकेंची तयारी चालू आहे. परिचारक हे सुद्धा ह्या निवडणुकीत उतरण्याकरता सध्या तयारी करतात. माजी आमदार सुधाकर परिचारक यांचं नाव आगरक्रमाने घेतलं जात आहे, परंतु ते कुठून उभारणार,
काही लोकांच्या मते ते माढा मतदारसंघातून सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे, आणि पंढरपूर मतदारसंघामध्ये अन्य कोणाला तरी संधी दिली जाईल. त्याच्यामुळं ह्या पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे सध्या, कारण भारत भालके यांनी आपला पक्ष क्लिअर केलेला नाही आहे. ते त्यांनी काँग्रेसमध्ये ते जाणार नाहीत हे निश्चित आहे, आता काँग्रेसच्या तिकीटावर ते उभारणार नाहीत हे निश्चित आहे. परंतु त्यांचं पुढची मुव्हमेंट कुठली आहे, परंतु भाजपमधला एक गट त्यांना आपल्याकडे खेचण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे अशी एक चर्चा इथं चालू आहे. अशावेळी अवताडे गट किंवा शैला गोडसे ह्या जे दोन्ही शिवसेनेचे आणि भाजपमधला अवताडे गट हे काय करणार ही पण मोठी आहे. त्याच्यामुळे परिचारक अवताडे हे एकत्र येऊन एखाद्या वेळेस अपक्ष उमेदवारी कोणाची तरी ठेवून भालकेंसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे, आणि अशा हालचाली सुरू आहेत. आणि ह्या सगळ्याचा अंदाज घेत भारतीय जनता पक्षसुद्धा माढा आणि पंढरपूर मतदारसंघामध्ये ताक फुंकून पित आहे. हळूहळू त्यांची हे चालू आहे, कारण ह्या नेत्यांची समजूत काढणे आणि आमदार हे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांनाही आपल्या बाजूला वळवणे ह्या अशा दोन्ही तारेवरची कसरत सध्या भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची पण सुरू आहे. शिवसेनासुद्धा भारत भालके यांना शिवसेनेमध्ये घेण्याची इच्छुक आहे, कारण ते विनिंग सीट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, किंवा ते ज्या मतदार त्या मंगळवाडा भागात त्यांचं जे काम आहे एवढं काम अन्य कोणाला उभं करता आलं नाही. परंतु प्रत्येक वेळी स्थिती अशी असते नाही, कारण त्यांची तिसरी निवडणूक आहे, अँटी इनकम्बन्सी आहे, अनेक कामं न झाल्यामुळे सुद्धा नाराजी पण असते मतदारांची. परंतुसुद्धा भालकेंना दोन्ही म्हणजे भाजप आणि शिवसेना आपल्याकडे खेचण्याकरता इच्छुक आहेत, आणि माढ्यामध्ये मात्र शिंदे हे भाजपमध्ये येऊ नयेत याकरता आणि शिवसेनेत येऊ नये याकरता शिवसेनेचा तानाजी सावंतांचा गट आणि इकडे मोहिते पाटील हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ह्या दोन मतदारसंघामध्ये भालके आणि शिंदे हे संभ्रमावात अवस्थेत आहेत हे तर दिसतंच आहे. त्यांचे समर्थकही संभ्रमावस्थेमध्ये आहेत, त्यांचे विरोधकसुद्धा संभ्रमावस्थेत आहेत, आणि मुळात म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे हे निश्चित होतं. श्रुती हो, आजचा हा जो विषय आहे हा आपण ह्या दोन मतदारसंघांपुरता घेतला, पंढरपूर आणि पंढरपूर मंगळवाडा आणि माढा. असंच अन्य मतदारसंघांविषयी आपण उद्यापासून आपल्या टॉक आपल्या शोमध्ये विश्लेषण आणि चर्चा करूया. आजच्या शोमध्ये एवढंच. धन्यवाद.